何が田村だ。कर्जत तालुक्यातील 22 ते 27 गावं असतील, त्या गावासाठी आमचे दैवत राम शिंदे साहेब यांनी तुकाई पाईपलाईन जारी मंजूर करून आणली होती, त्याचे काम जोरात चालू होते. पण विधानसभेची निवडणूक लागली, रोहित पवार यांनी सांगितलं ही पाईपलाईन चारी मी बंद करून तुम्हाला कर्जत जामखेडसाठी मी चारीनी पाणी आणतो, पण ही चारी हवेतून गेली दिसती, त्यांनी काय केलं नाही. नंतर परत राम शिंदे साहेब विधान परिषद आमदार झाले, त्यांनी परत हे काम जोरात चालू केलं आहे. आज हे शिंदा बिटकेवाड्याच्यामध्ये कॅनल आहे, कॅनल जवळजवळ 100-150 फुटाचं कॅनल आहे, त्या कॅनलमधून पाणी ह्यात टाकायचं आणि ह्यातून इथं पुढं वारवडच्या डोंगरावण्याचं मध्ये काम चालू आहे, डोंगरापाशी काम चालू आहे, जवळ या माळवाडपाशी काम मध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. तर असं पाणी पाईप उचलणार आहे. तर ह्याला ओरिजिनल ही पाईपलाईन भरून चाला एवढं पाणी लागलं आहे. बघा ते पाणी आहे दिसते खरं, याला आमचंच पाणी एवढं लागलं आहे. मला तर वाटतं कॅनलच्या पाण्याची गरजच नाही पडायची, भरपूर पाणी एवढं झरेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सांगतो काही काळजी करू नका. मी कालचा हे कावडकावड्यानं मुळेवाडी चांदा हे भाग फिरलो, अक्षरशः लोकांना पाणी सुद्धा प्यायला नाही. लोक शेतकरी म्हणले आमची चूक झाली, आम्ही झक मारली, मतदान चुकीच्या माणसाला केलं, त्याच्यामुळे आज लोक बोंबडत होती. त्याच्यामुळे मी आज इकडे हिडो काढण्यासाठी आलो आहे, पण इथं काम एकदम फास्ट चालू आहे असं मी सर्व कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सांगतो. इथून पुढे तुम्ही अशी मतदान करण्यास चूक घेऊन देऊ नका, जर चूक झाली तुम्हाला परत असंच बोंबडत बसावं लागेल. आपल्याला ही पाणी 2 वर्षापूर्वीच आलं असतं, पण तुम्ही मतदान करण्यास चूक केल्यामुळे सगळं आपल्या भावकांडी बसलं. काहींनी चूक केल्यामुळे ज्यांनी मतदान केलं त्यांच्यासुद्धा ही भावकांडी बसलं. एवढं पाणी ह्या पाणी लागलं आहे. तर हे मला तर वाटतं बाबा ह्याच्या पाण्याची गरज नाही पडायची असं मी सांगतो. आणि डेहऱ्या मळ्यामधून आमच्या बैरबावाडी दक्षिणवाडीला रोहित पवार विधानसभेच्या वेळेस पाणी आणू म्हणले होते, त्याचा काही विषय नाही. इकून पाणी आणू म्हणले होते, इकून तळे भरू आणि चुकून बंधारे भरू, हे सर्व बोगस निघालं आहे, लोकांना फसवलं. आणि आता MIDCचा मुद्दा बोगस आहे. आता म्हणता आम्ही MIDC करू, तुम्ही मागच्या वेळेस जेवढे शब्द दिले होते त्यातला तुम्ही कोणता शब्द पुरा केला आधी ते सांगा, नंतर MIDCचे बोला. तुम्हाला आता कुणी अजिबात फसणार नाही, लोकांना कळे तुम्ही काय करतात. तुम्ही उलटा लोकांना त्रास दिला, मला तर एवढा त्रास दिला, त्याचे हे तुम्हाला फळ आहे असं मी सांगतो. शेतकऱ्यांनो काही तुम्ही काळजी करू नका, त्या डोंगराव या पूर्ण गावाचे पाईप आलं आहेत. वाटल्या तुम्ही पाहणी करा, कुणी पाहणी करा, मी खोटं काही सांगत नाही. समस्या पाहणी करून मी हिडो काढला आहे. डोंगराव गेलतो, मधी सगळा भाग फिरलो, काम चालू आहे. जंगलातलं काम झालं भाई, जंगला पुरं झालं ना, जंगलातलं काम पुरं झालं आहे. तळ्यात आले तर मध्ये काय अजून अडचण आहे, याच्या अडचण पिकामुळे का मध्ये पिकामुळे अडचण आहे. जिथं रान मोकळं तिथं काम केलं ना, आता पुढच्या त्या हौदामध्ये पाणी सोडून पुढे पाणी सप्लाय होणार आहे. तिथं सुद्धा मागच्या उन्हाळ्यात यांनी चारी घेतली होती, काम चालू होतं, पण काही शेतकऱ्यांना लय मोठं व्हायचं असल्यामुळे त्यांना वाटलं आता लई पाऊस पडून गेल्या वर्षी तारी त्यांनी बुजून टाकली. ह्या ठेकेदाराचा परत डबल खर्च वाढतो. मी शेतकऱ्यांना सांगितलं होतं तुम्ही चारी बुजू नका, चारी होणार आहे. आणि पाऊस पडला नाही, पिकं नाही, मग त्यांना बुजायचा कुठं झाला, परत ह्यांना बुजायचा उकरा परत कुठं नव्हेन. त्याच्यामुळे मी शेतकऱ्याला विनंती करतो ह्यांनी चारी खंडण्याचं तुम्ही बुजू नका, ह्यांचं पूर्ण काम होऊ द्या. हे काम आपल्यासाठी चालू आहे. इकडे एखादं काढा तिकडे त्या बाजूला क्या चुकून पाणी आहे आपल्या बाजूला, इथं गेलेलं आपलं हे पाणी आपलं इकून यायचे आम्हाला ह्या सोडायचे. किती मोठे बघा नाही, हे सांग काढ सगळे आणि परत शेतकऱ्यांना विनंती करतो हे काम आपल्यासाठी आहे. आणि मी जी राम शिंदे साहेबांना दैवत म्हणतो ना, ही मी दैवत म्हणतो का म्हणतो, विधानसभेची लोकसभेची निवडणूक लागू द्या. मी प्रचार सभेत बोलणार आहे. मी राम शिंदे साहेबांना दवेत का म्हणतो,
आणि हे लोकांना साहेब किती सहकार्य करतात, मला काय सहकार्य केले, मी ही सगळं सभेत बोलून दाखवणार आहे, आता बोलणार नाही. आणि शेतकऱ्यांना विनंती करतो, घाबरू नका, आपण चूक केली, आपल्या गळ्यात आली, हे पाणी आपल्याला महाग झालं असतं, ती आली पाणी आली तिथून सगळं त्यात. एवढं पाणी आहे, काळजी करू नका, पाणी 100% पाऊस पडत हवा का आपला दिन बरी किती महिन्यात पुरे. या ठेकेदाराचं म्हणणं आहे, आम्ही पाऊस पडेपर्यंत पूर्ण काम करू. ठेकेदाराचे मी आभार मानतो आणि रामचंद्र साहेबांचे हजूर आभार मानतो आणि शेतकऱ्यांनी चूक केल्यामुळे शेतकऱ्यांचाही आभार मानतो. परत चूक करू नका, त्याच्यामुळे मी तुमचा आभार मानतो. सत्यमेव जयते रामकृष्ण हरी.